राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप चोरीस जाण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत होत्या, मात्र चोरटे हे पकडले जात नसल्याने पोलीस प्रशासन हतबल तर शेतकरी परेशान झाले होते. मात्र काल रात्रीच्या वेळी वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बाबरा शिवारात शेतकऱ्यांची विद्युत मोटर चोरी करताना या चोरट्यांना ग्रामस्थांनी रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. काल रात्री 2 वाजेच्या सुमारास बाबरा येथील श्रीनिवास पेट्रोल पंपाजवळ गावातील काही ग्रामस्थांनी मोटार चोरी करणाऱ्या दुचाकीस्वार पकडल्याची माहिती वडोद बाजार पोलिसांना दिली होती. या अनुषंगाने सहाय्यक फौजदार दबंगे, पोलीस नाईक शेख हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी एक मोटर सायकलवर 2 इसम हे पाण्याची मोटार चोरी करताना आढळून आल्याने ग्रामस्थांनी त्यांना पकडलं, मात्र 2 साथीदार पळून गेले. पोलीस पथकाने त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना खामगाव परिसरात पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले. 4 चोरट्यांसह 2 मोटरसायकल, पाण्यातील 4 विद्युत पंप हस्तगत करण्यात आले. चौकशीत त्यांनी पोलीस स्टेशन वडोद बाजार फुलंब्री पिशोर सिल्लोड ग्रामीण हद्दीतून मोटर चोरी केल्याची कबुली दिली असून अमर सूरज प्रसाद दुबे, आकाश सूरज प्रकाश दुबे, सागर राजू सोनवणे, संतोष संजय सोनवणे अशा आरोपींची नावे आहेत. आरोपींपैकी अमर दुबे, आकाश दुबे यांच्या खामगाव गोरक्षणात येथे मोटर दुरुस्तीचं दुकान असून दिवसा मोटर दुरुस्ती करायची आणि रात्री मोटर चोरी करायची असा यांचा धंदा होता. आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपींची PCR घेऊन पुढील तपास करण्यात येतोय.